पाथर्डी शहरातील असलेल्या बोरुडे वस्तीवर धारसी दरोडा टाकत चोरट्यांनी ऐवज चोरून नेलाय. शुक्रवारी उशिरापर्यंत फिर्याद दाखल नसल्याने चोरीचा आकडा कळू शकला नाही. मात्र दरोडेखोरांच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्यरात्री अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. या दरोड्यामुळे पाथर्डी शहराचा संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. पाथर्डी शहर हद्दीतील जुना नगर वाट लगत असलेल्या बोरुडे वस्तीवर रात्री 10:30 सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून संदीप नामदेव बोरुडे, देविदास नामदेव बोरुडे व त्यांच्या आई पार्वती नामदेव बोरुडे यांच्या वस्तीवर चोरीच्या उद्देशाने येऊन चाकू, गुप्ती व तलवारी सारख्या घातक हत्यारांचा धाक दाखवत हल्ला करत जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे लक्ष्मण बोरुडे, अक्षय बोरुडे, महेश वायकर, उमेश साखरे, रमेश साखरे, पोपट साखरे, सचिन साखरे हे सदर ठिकाणी धावून आले. यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. या दरोड्याच्या हल्ल्यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रात्री झालेल्या प्रकरणामुळे शेजारील आसपासचे असलेले वस्तीवरील नागरिक व महिला यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याबाबत गंभीर्याने दखल घेऊन जलद गतीने तपास करून दरोडेखोरांना अटक करावी व येथील वाड्यावास्त्यांना पोलीस संरक्षण देऊन येथील पोलीस गस्त वाढवावी, जेणेकरून असा गंभीर प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कठोर पावले उचलावी अशा मागणी येथील नागरिक करत आहे. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज पाथर्डी.